लिहिलं शेतकऱ्यावर मी बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत उजेड दिसतोय बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत उजेड दिसतोय शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय बऱ्याच दिवसानं दोन जोडी आहेत सांभाळून बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत उजेड दिसतोय शेतकऱ्याचं नशीब फळलं काय दिवाळी नाही दसरा नाही यानं घरातच प्रेत जाळलं का काय शेतकऱ्याचा विषय फार गंभीर आहे भाऊ आणि आज भारतात जे चालू आहे आज नितेश भाऊने एवढं सगळं तुम्हाला सगळ्यांना एकत्र केलं आणि तुम्ही महत्वाचं म्हणजे कवी लोकायला ऐकायला आले नाही तर कवी लोकायची दलिंदर परिस्थिती आहे कवी लोकायला ऐकायला कवी लोकच जात नाहीत आता तरी नितीन चांगली व्यवस्था केली ते आमचा चहा पाणी सगळी व्यवस्था नाही तर एका ठिकाणी आम्ही कवी संमेलनाला गेलो सगळेजणं त्या जिल्ह्यातल्या तालुक्यात आणि तालुक्यातल्या एका गावात संमेलन ते त्या गावाच्या फाट्याहून आम्ही फोन केला अरे संयोजक साहेब आम्ही आलो ना फाट्यावर बरोबर म्हणे सिमेंटची गाडी येऊन राहिली दहा मिनटात त्याच्यावर बसून या हे कवीची परिस्थिती अशी सुद्धा आहे बरोबर आहे का पण तुम्ही सगळेच्या सगळे आता तुम्हाला तुमच्या लेवलचं देणं गरजेचं आहे बरोबर आहे का तुमच्या लेवलचं का देणं गरजेचं आहे तुम्ही सगळेच्या सगळे आता सुशिक्षित आहात आणि सुशिक्षित असूनसुद्धा बेरोजगार आहात सध्या सध्या आणि सुशिक्षित बेरोजगाराची कंडिशन काय फक्त एका मिनिटात सांगतो दोन सुशिक्षित बेरोजगार सर जातात म्हणजे किती परिस्थिती काय होईल आज टेम्पो भरे न भरेल इंजिनिअर आणि डॉक्टर आमच्यासारखे इंजिनिअर होतात बोंबलत फिरतात मी इंजिनिअर राह <laughs> माझं नाव आहे अनंत राऊत तरी माझा राजकारणाशी काही तो तो दोन सुशिक्षित बेरोजगार इंटरव्ह्यू द्यायला जातात त्यातला एक अंदर जाते आणि तो त्याला इंटरव्ह्यू घेणारा म्हणते बाबू तुले दोन प्रश्न विचारतो उत्तरं जर बरोबर दिली तर तुला सिलेक्ट करतो हा म्हणते विचारा म्हणे तू एका ट्रेनमध्ये बसलेला आहेस उन्हाळ्याचे दिवस आहेत आता तुला उकळायला लागलं गरम व्हायला लागलं पहिलं काम तू काय करशील हा म्हणे साहेब मी खिडकी उघडीन वा 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 उत्तर बरोबर आहे आता म्हणे दुसरा प्रश्न जे खिडकी तो उघडली त्या खिडकीतून म्हणे हवा येऊन राहिली हवा त्या वाऱ्याचा वेग आहे म्हटला तीन मीटर पर सेकंद ज्या गाडीत तू बसलाय त्या गाडीचा वेग आहे म्हटला एकशे वीस किलोमीटर पर अवर सर तुम्ही लक्षात घ्या ज्या डब्यात तू बसलाय त्याचं आहे म्हटलं पंधरा मीटर क्यूब ज्या डब्यात तू बसलाय त्याचं आहे म्हटलं दहा मीटर स्क्वेअर सांग म्हणे आता त्या डब्याचं तापमान पंचवीस डिग्री व्हायला किती टाईम लागेल त्याला बाहेर काढलं तर दुसरा सुशिक्षित म्हणे रे झालं का मुर्खासारखे प्रश्न विचारतात म्हणे मॅट झाले ते काही प्रश्न विचारतात म्हणे पहिला लय साधा सोपा प्रश्न विचारला म्हणे की बा उन्हाळ्याचे दिवस आहे ट्रेनमध्ये बसलेला आहे खिडकीजवळ पहिलं काम काय करशील मी साधे भोळ्या मनाने सांगितलं म्हणे खिडकी उघडीन जसं त्यांना ऐकलं ते खिडकी उघडीन चालू झालं त्याचं वाऱ्याचा वेग आणि गाडीचा वेग हा ते म्हणे थांबा मीच जातो अंदर तो अंदर जाते त्याला इंटरव्ह्यू घेणार म्हणते बाबू दोन प्रश्न विचारतो उत्तर दिले तर बरोबर सिलेक्ट करतो म्हणे विचारा तयार होतो म्हणे पहिला प्रश्न उन्हाळ्याचे दिवस आहेत ट्रेन मध्ये बसलेला आहेस खिडकीजवळ बसलेला आहेस आता उकळायला लागलं पहिलं काम तू काय करशील हा म्हणे साहेब सदरा काढीन <laughs> अबे तसं नाही म्हटलं तुला अजून उकळायला लागलं तू काय करशील साहेब म्हटलं मी बने नाही काढीन <laughs> अभे तसं नाही म्हटलं तुला अजून उकळायला लागलं तू काय करशील साहेब म्हणे मी पॅन्ट म्हटलं रुमाल काढील आणि स्वतःला हवा घालीन ते लाल भड़क झालं असं नाही म्हणे अजून तुला उकळायला लागलं तू तू काय करशील म्हटला साहेब मी पॅन्टही काळीन <laughs> अबे तुले लोक बघणार नाहीत का हसणार नाहीत का म्हणे साहेब मी आव सुशिक्षित बेरोजगार मले आहे जॉबची गरज अक्का भोंगळा झालं चालते जाल खिडकी उघडणार नाही अभे जोक कुटी वन्स मोर असते का <laughs> कुकडे बी काही वी परवाच तिचा फोन आला फोनवर लय हुंदके देऊन देऊन रडत होती मला म्हटली माफ कर राजा माझं चुकलं रे मी असं वागायला नको होतं मी असं बोलायला नको होतं आता तू म्हणशील तसंच बोलीन तू म्हणशील तसंच करीन एकदा फक्त माफ कर राजा आय लव्ह यू आय मिस यू एकदा म्हटलं फक्त माफ कर आय लव्ह यू आय मिस यू इतकं काही काळजीपूर्वक बघू नका रॉंग नंबर होता बायको कोणाची होती माहीत नाही मला बरं वाटलं पण लग्नात ऐका ऐका तुम्ही आता सगळे खुश आह पण बाहेर मार्केटमध्ये परिस्थिती वाईट आहे जॉबच नाही इतल्या सुशिक्षित तरुण जर सुशिक्षित तरुण जर बेकार आहे गुन्हगार देशाचं सरकार आहे सुशिक्षित तरुण जर बेकार आहे गुन्हगार इथले विसरकार आहे <laughs> खुर्चीतले फक्त नेते बदलले खुर्चीतले फक्त नेते बदलले तिच्यावर जसाच्या तसाभार आहे कहा हम करेंगे यहां मन की बातें मन की बात करा मन की बात करा <laughs> कैसे कैसे करेंगे यहां मन की बातें कैसे करेंगे यहा मन की बातें घरा चाच करता निराधार आहे हा <laughs> सगळा पसारा आहे एक छोटीशी फक्त तुम्ही सगळे एम पी एस सी यू पी एस सी, सी करणारे आहात आपल्याला बऱ्याच जणांना ऐकायचं आहे बरोबर आहे का त्याच्यासाठी कारण कवितेचा हा सगळा पसारा असतो कवी, कवी असाच घडत नसतो शाहीचे पेनातून केवळ झरणे नाही शाहीचे पेनातून केवळ झरणे नाही खरडत बसणे म्हणजे कविता करणे नाही शब्दांना रक्ताचे अमृत पाजत बसतो शब्दांना रक्ताचे अमृत पाजत बसतो माझे मरणे अटळ कविता मरणे नाही खरडत बसणे म्हणजे कविता करणे नाही हा सगळा पसारा आहे एक छोटीशी तुम्हाला मोटिवेटिंग कविता या जगात प्रत्येकाला दुःख आहे तुम्हालाही दुःख आहे बरोबर आहे का रडतोस काय वेड्या संकट कुणास नसते रडतोस काय वेड्या संकट कुणास नसते काट्यात बांधलेले घरटे सुखात असते काट्यात बांधलेले घरटे सुखात असते कित्येक मस्तकेही वाचून शून्य ठरली कित्येक मस्तकेही वाचून शून्य ठरली प्रत्येक काळजाचे आभाळ होत नसते काट्यात बांधलेले घरटे सुखात असते दुःखासही कधी तू टाळू नकोस राजा दुःखासही कधी तू टाळू नकोस राजा प्रत्येक वेदनेच्या गर्भात सुख असते काट्यात बांधलेले घरटे सुखात असते अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे तू या जगात वसतो हे जग तुझ्यात वसते काट्यात बांधलेले घरटे सुखात असते रानात काळ जाचा जगणे असे जिरावे रानात काळ जाचा जगणे असे जिरावे दुखात ही बियांना हसरेच कोंब यावे दुखात ही बियाना हसरेच कोंब यावे मिळतील ला लाख येथे अमिताभ या जगाला कित्येक खेळ्यात कितीतरी अमिताभ बच्चन लता मंगेशकर सचिन तेंडुलकर आहेत पण परिस्थितीमुळे त्यांना समोर येता येत नाही अशा सगळ्या मुलांना बाहेर काढणारा एखादा कराळे साहेबांसारखा शिक्षक पाहिजे लक्षात ठेवा मिळतील लाख येथे अमिताभ या जगाला गरिबीतल्या हिऱ्यांना उचलूनही बघावे दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे आहे तहान जर का हे विश्व जिंकण्याची आहे तहा का हे विश्व जिंकण्याची दररोज संकटांना ताटात कुस्करावे दुःखात बियांना हसरेच कोंब यावे जातीतल्या किड्यांचा संसर्ग भारताला जातीतल्या किड्यांचा संसर्ग भारताला थोडे जगू चला ना खोडून अडनावे <प्राँगा> जातीतल्या किड्यांचा संसर्ग भारताला थोडे जगू चला ना खोडून आडनावे, दुखात ही बियांना हसरेच कोंब यावे म्हातार पण भंडार पुस्तकांचे म्हातारपण नव्हे ते भंडार पुस्तकांचे प्रत्येक सुरकुत्यांना त्यांना वाचून रोज घ्यावे दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे काट्यात चालताना फुला समान व्हावे काट्यात चालताना फुला समान व्हावे माणूस कित सारे आयुष्य घालवावे जर वाट ते निघावी गाथा तुझा यशाची जर वाट ते निघावी गाथा तुझा यशाची आयुष्य जिंकण्याला आयुष्य जिंकण्याला शून्यातूनी निघावे ही बियांना हसरेच कुंब यावे घ्यावा निरोप ऐसा, की गाव हळहळावे हल घ्यावा निरोप वैसा की गाव हळहळावे हल थाटात सोहळ्याच्या सरणावरी चढावे दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे रानात काळ जाचा जगणे असे जिरावे रानात काळ जाचा जगणे असे जिरावे ही बियांना हसरेच कोंब यावे ला